Dear student, in the last lecture we have seen Lamarckism, speciation, the next human evolution, Manavi Utkranti. The biodiversity that is known today has been said to be formed from the very simple unicellular organism due to the evolution. म्हणजे उत्क्रांतीमुळं अत्यंत सोपा अशा प्रकारचा एक पेशी अशा प्रकारचा असणारा जो काही सजीव जो आहे तर त्या एक पेशीय सजीवापासून आजचा ज्ञात असलेल्या जैवविविधतेची असणारी जी काही जडणघडण जे आहे तर ती जडणघडण आपल्याला त्या ठिकाणी झालेली दिसून येताना दिसते. इन दिस इव्होल्युशन ओरिजिन ऑफ ह्युमन इव्होल्युशन कॅन बी शोन ॲज पर द पिक्चर गिव्हन बिलो. आणि याच्यामधील असणारा जो काही मानववंश जो आहे तर त्या मानववंशाची असणारी जी काही सुरुवात जी आहे तर ती सुरुवात पुढे दिलेलं जे काही खाली दिलेलं जे काही चित्र जे आहे तर त्या चित्रामध्ये थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला स्पष्ट केलेलं आहे. लास्ट डायनोसॉर्स डिसअपियर्स अप्रॉक्सिमेटली 7 करोड इयर्स ॲगो. म्हणजे सुमारे 7 कोटी वर्षापूर्वीचे अखेरचे असणारे जे काही डायनोसॉर जे आहेत तर ते डायनोसॉर त्या ठिकाणी नाहीसे झाले. आणि ॲट दॅट टाईम मंकी लाईक ॲनिमल्स आर सेड टू बी इव्हॉल्ड फ्रॉम सम ॲन्चेस्टर हू वेअर मोर आर लेस सिमिलर टू द मॉडर्न लेमर्स. काय सांगितलेलं आहे की म्हणजे सुमारे 7 कोटी वर्षापूर्वीचे अखेरचे भूतालावरचे असणारे जे काही डायनोसॉर जे आहेत तर ते डायनोसॉर त्या ठिकाणी नाहीसे झाले. आणि तेव्हा माकडासारखे असणारे जे काही प्राणी किंवा त्याच्याहूनही प्राचीन अशा प्रकारच्या थोड्याफार आजच्या आधुनिक अशा प्रकारची माकडाची असणारे जे काही लेमूरची असणारे जे काही प्रजात जे आहे तर त्या प्रजातीप्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून मानव जो आहे तर तो मानव त्या ठिकाणी विकसित झाला त्या ठिकाणी असावा. पुढे टेल ऑफ दिस मंकीज लाईक ॲनिमल्स ऑफ आफ्रिका इज सेड टू बी डिसअपियर्ड अबाउट 4 करोड इयर्स ॲगो. 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील ही जी काही माकडं जी आहेत तर त्या माकडांसारख्या प्राण्यांच्या असताना जे काही शेपट्या ज्या आहेत तर त्या शेपट्या त्या ठिकाणी काय झालेल्या आहेत नाहीशा त्या ठिकाणी झालेल्या आहेत. दे डेव्हलप ड्यू टू एनलार्जमेंट इन ब्रेन देअर हँड्स वेअर ऑल्सो इम्प्रूव्ड अँड दीज एप लाईक ॲनिमल्स वेअर इव्हॉल्ड. मानवाचा विकास त्या ठिकाणी कसा झाला उत्क्रांती कशी झाली हे आपण त्या ठिकाणी पाहतोय. पुन्हा एकदा पहा थोडक्यामध्ये की सुमारे 7 कोटी वर्षापूर्वी भूतलावर असणारे जे काही अखेरचे असणारे जे काही डायनोसॉर जे आहेत तर ते डायनोसॉर त्या ठिकाणी नाहीसे झालेले. आणि त्यावेळेला माकडासारखे असणारे जे काही प्राणी किंवा त्याच्यावरूनही प्राचीन अशा प्रकारच्या थोड्याफार आजच्या आधुनिक अशा प्रकारच्या माकडाची असणारी जी काही लेमूर ही जी काही प्रजात जी आहे तर त्या प्रजातीप्रमाणे प्राण्यांपासून मानव जो आहे तर तो मानव त्या ठिकाणी विकसित झाला असावा. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं की 4 कोटी वर्षापूर्वी आफ्रिकेतील या ज्या काही माकडांसारख्या प्राण्यांच्या असणाऱ्या ज्या काही शेपट्या ज्या आहेत तर त्या शेपट्या त्या ठिकाणी नाहीशा झाल्या. आता का नाहीशा झाल्या तर त्याचा असणारा जो काही ब्रेन जो आहे तर त्या ब्रेनची त्या ठिकाणी एनलार्जमेंट झाली. मेंदूचा आकार त्या ठिकाणी काय झालेला वाढला मोठा झाला. आणि त्याचा असणारा जो काही डेव्हलपमेंट विकास जो आहे तर तो विकास त्या ठिकाणी झाला. आणि विकास त्या ठिकाणी होऊन त्याचा असणारा जो काही हँड जो आहे हाताचा असणारा जो काही पंजा जो आहे तर त्या पंजामध्ये त्या ठिकाणी सुधारणा झाली. आणि ते एपसारखे आता एप काय भानगडे पुढे आपल्याला त्या ठिकाणी कळेल की एपसारखे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी काय झालेले उत्क्रांत त्या ठिकाणी झालेले. मीन व्हाईल दीज एप लाईक ॲनिमल्स रिच द साऊथ अँड नॉर्थ ईस्ट आशिया अँड फायनली इव्हॉल्ड इन टू द गिबॉन अँड ओरंगुटान. आणि अशा प्रकारची जी काही माकडं जी आहेत काय झालेली जी काही माकड जी आहेत तर त्या माकडांच्या मेंदूचा आकार त्या ठिकाणी मोठा झाला त्याच्यामध्ये विकास झाला हाताच्या पंजामध्ये त्या ठिकाणी सुधारणा झाली. आणि एपसारखे ते प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी बनलेले. कालांतराने हे सुरुवातीचे असणारे जे काही एप प्राणी जे आहेत तर ते प्राणी आपल्याला सांगितले की दक्षिण आणि पुढे आपल्याला सांगितलंय नॉर्थ ईस्ट आशिया म्हणजे आग्नेय आशिया जे आहे तर त्या आग्नेय आशियामध्ये त्या ठिकाणी पोहोचले. आणि अखेर गिबन आणि ओरंग उटान
हे जे काही माकडांचे असणारे जे काही प्रकार जे आहेत तर ते प्रकार तुम्ही त्या ठिकाणी नेटवर शोधा. गिबॉन आणि उटन हे जे काही माकडं जे आहेत तर त्या माकडांमध्ये त्यांचं असणारे जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी झालं. त्याच्यानंतर रिमेनिंग एप्स लाईक ॲनिमल स्टे इन आफ्रिका अँड फ्रॉम देम गोरिला अँड चिंपांजी इव्हॉल्ड अबाउट 2.5 crore इयर्स ॲगो. आणि उरलेले जे काही एप जे आहे तर ते एप एप म्हणजे काही तहाट त्या ठिकाणी चालू शकतील अशा प्रकारचे असणारे जे काही माकडं त्याला त्या ठिकाणी एप्स म्हटलेले. म्हणजे उरलेले जे काही एपसारखे असणारे जे काही प्राणी जे आहेत तर ते प्राणी त्या ठिकाणी आफ्रिकेतच राहिले. आणि सुमारे 2.5 crore वर्षापूर्वी त्याच्यामधूनच त्या ठिकाणी पुढे चिंपांजी आणि गोरिला ही जी काही माकडांची असणारी जी काही प्रजाती आहेत तर ती प्रजातीचा त्या ठिकाणी उदय जो आहे तर तो उदय त्या ठिकाणी झाला. इव्होल्युशन ऑफ सम ऑफ द 2 crore इयर ओल्ड पेसेस ऑफ द एप्स सीम टू बी ऑकर्ड इन द डिफरंट वे. आणि म्हणजे सुमारे 2 crore वर्षापूर्वीच्या एप्सच्या असणाऱ्या काही काही प्रजाती ज्या आहेत तर त्या काही जातींची प्रगती जी आहे तर ती प्रगती वेगवेगळ्या दिशेला त्या ठिकाणी झाली. दे हॅड यूज देअर हँड्स मोर फॉर इटिंग फूड अँड अदर वर्क. आणि अशा प्रकारचे हे जे काही ज्यांच्यामध्ये त्या ठिकाणी प्रगती त्या ठिकाणी झाली तर त्यांच्यामध्ये अन्न ग्रहण करण्यासाठी आणि इतर कामासाठी असणारे जे काही हात जे आहेत तर त्या हातांचा अधिकचा वापर त्या ठिकाणी त्यांना करावा लागत असे. आता या ठिकाणी डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅमचा विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. आता डायग्रॅममध्ये काय दिले तेवढंच आपल्याला त्या ठिकाणी विचार करायचे. पहिलं जे आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे की याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येताना दिसतंय की पहिली असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅममध्ये आपल्याला एन्शियंट ॲनिमल लाईक लेमोर्स त्या ठिकाणी दिलेलं आहे. 7000000 इयर्स ॲगो म्हणजे लेमूरसारखे प्राचीन प्राणी त्या ठिकाणी 7 crore वर्षापूर्वीचे त्या ठिकाणी दिलेले. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला दिलेलं आहे की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपल्याला इजिप्टोपॅथिकस हे जे आहे तर ते 4 crore वर्षापूर्वीचे दिलेले. पुढचं आपल्याला दिलेलं आहे ड्रायोपेथिकस 2.5 crore वर्षापूर्वीचा त्या ठिकाणी दिलेला आहे. पुढचा आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेला जो आहे तर तो रामापिथिकस आहे 1 crore वर्षापूर्वीचा त्या ठिकाणी दिलेला आहे. म्हणजे अशा प्रकारचे त्या ठिकाणी ॲस्ट्रलोपिथिकस त्याच्यानंतर पुढे आपल्याला स्किल्ड ह्युमन म्हणजे कुशल अशा प्रकारचा मानव दिलेला आहे. त्याच्यानंतर मॅन विथ इरेक्ट पोझिशन म्हणजे तहाट चालणारा जो काही प्राणी जो आहे तर तो प्राणी आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला दिलेलं आहे निएंडरथॉल किंवा निएंडरथॉल हा सर्वसाधारणपणे 150,000 वर्षापूर्वीचा मानव त्या ठिकाणी दिलेला आहे. आणि शेवटचा दिलेला जो काही क्रोमॅग्नॉन मॅन हा 50,000 वर्षापूर्वीचा असणारा जो काही मानव जो आहे तर तो मानव त्या ठिकाणी म्हणजे जर्नी ऑफ ह्युमन मानवाचा असणारा जो काही वंश जो आहे तर त्या वंशाचा प्रवास नेमका कसा त्या ठिकाणी झाला हे आपल्याला त्या ठिकाणी हे असणारे जे काही डायग्रॅम जे आहे तर त्या डायग्रॅमवरून आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येताना दिसतं. आता पुढे दोज ॲप्स स्टार्टेड टू लिव्ह ऑन लँड्स ॲज द फॉरेस्ट स्टार्टेड टू डिक्लाईन ड्यू टू द ड्राय एनवायर. म्हणजे अशा प्रकारचे जे काही माकडं जे आहे तर त्या माकडापासून मानव जे आहे तर तो मानव त्या ठिकाणी उत्क्रांत झाला. आणि अशा प्रकारची ही जे काही एप माकडं जे आहेत तर ती कोरड्या हवेमध्ये जाणाऱ्या हवामानामुळे जेव्हा त्या ठिकाणी जंगलं जे आहेत तर ती जंगलं त्या ठिकाणी नाहीशी होऊ लागली तेव्हा हे झाडावर राहणारे जे काही एपसारखी असणारे जे काही माकडं जे आहेत तर ती माकडं झाडावरून वास्तव्यासाठी त्या ठिकाणी खाली त्या ठिकाणी आली. देअर लंबर्स बोन्स डेव्हलप इन सच अ वे दॅट दे स्टेज टू स्टँड इन द इरेक्ट पोझिशन इन द ग्रासलँड. म्हणजे आता या ठिकाणी देअर लेंबर बोन्स म्हणजे कमरेच्या खाडचा असणारा जे काही हाड जे आहे तर त्या हाडाचा विकास अशा तऱ्हेने त्या ठिकाणी झाला की सर्वसाधारणपणे ते गवताळ असणारा जो काही प्रदेश जो आहे तर त्या गवताळ प्रदेशामध्ये तहाट त्या ठिकाणी उभे त्या ठिकाणी राहू लागले. अँड देअर बाय देअर हँड्स बिकम अवेलेबल फॉर यूज एनी टाईम. आणि त्यावेळी त्यांचे असणारे जे काही हात जे आहेत तर ते हात केव्हाही वापरण्यासाठी त्या ठिकाणी ते मोकळे त्या ठिकाणी झालेले.
दिस फर्स्ट ह्यूमन लाइक एनिमल विथ इरेक्ट पोस्चर विच वी आर यूजिंग देअर हैंड्स हैव इवॉल्व्ड अबाउट 2 करोड़ इयर्स अगो. म्हणजे अशा पद्धतीचा हाताचा वापर करणारा ताट उभा राहणारा पहिला मानव सदृश अशा प्रकारचा प्राणी की ज्याला आपण त्या ठिकाणी माकड म्हणताना दिसतो, हा पहिला मानव सदृश शास्त्राचा काही प्राणी जो आहे तो प्राणी सुमारे 2 कोटी वर्षापूर्वी त्या ठिकाणी अस्तित्वात त्या ठिकाणी आला. पुढे फर्स्ट रेकॉर्ड ऑफ ह्युमन लाईक ॲनिमल इज विथ अस इन द फॉर्म ऑफ रामापिथिकस ॲप फ्रॉम ईस्ट आफ्रिका. म्हणजे सर्वसाधारणपणे मानव सदृश्य प्राणी जो आहे तर त्या मानव सदृश्य प्राण्याची आपल्याकडे सर्वात पहिली असणारी जी काही नोंद जी आहे तर ती नोंद आफ्रिकेमध्ये असणारं जे काही रामापिथिकस ही जी काही ॲप जी आहे आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेली या रामापिथिकस ॲप जे आहे तर त्या ॲपची नोंद त्या ठिकाणी आहे. पुढे आता काय दिलेले, आफ्टरवर्ड्स दिस ॲप ग्रोज अप इन साईज अँड बिकम मोर इंटेलिजंट अँड दस द एप ऑफ साऊथ आफ्रिका इव्हॉल्ड अबाउट 4 लॅक्स इयर्स ॲगो. म्हणजे अशा प्रकारे हा जो काय असणारा जो काही ॲप जो आहे तर रामापिथिकस ॲप जो आहे तर तो आकारानं त्या ठिकाणी मोठा झाला, अधिक त्या ठिकाणी हुशार जो आहे तर तो हुशार त्या ठिकाणी झाला, मोर इंटेलिजंट त्या ठिकाणी झाला आणि सुमारे 40 लाख वर्षापूर्वीचा दक्षिण आफ्रिकेमधला असणारा जो काही ॲप जो आहे तर त्या ॲपचा त्या ठिकाणी विकास जो आहे तर तो विकास त्या ठिकाणी झाला. पुढे द मॉर्फॉलॉजी ऑफ दीज ह्युमन लाईक ॲनिमल्स स्टार्टेड टू ॲपियर लाईक टू बी द मेंबर्स ऑफ द जिनस होमो अबाउट 20 लॅक्स इयर्स ॲगो अँड द स्किल्ड ह्युमन डेव्हलप. पुन्हा एकदा पहा, द मॉर्फॉलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल स्टार्टेड टू ॲपियर्स लाईक टू द मेंबर्स ऑफ द जिनस होमो. म्हणजे सुमारे 20 लाख वर्षापूर्वी हा जो काही मानव सदृश असणारे काही प्राणी जे आहेत तर त्या मानव सदृश्य प्राण्याची असणारी काही रचना जी आहे तर ती रचना मानव ज्याला आपण त्या ठिकाणी होम म्हणताना असतो या प्रजातीचे सदस्य असण्याइतपत आपल्याला जवळची त्या ठिकाणी दिसू लागली. तेच आपल्याला पुढे दिलेले पहा, द मॉर्फॉलॉजी ऑफ दिस ह्युमन लाईक ॲनिमल स्टार्टेड टू ॲपियर लाईक टू बी द मेंबर्स ऑफ द जिनस होमो अबाउट द 20 लॅक्स इयर्स अँड दस द स्किल्ड ह्युमन डेव्हलप. म्हणजे सुमारे 20 लाख वर्षापूर्वी हा मानव सदृश असणारा जो काही प्राणी जो आहे तर त्या प्राण्याची रचना मानव या प्रजातीचा सदस्य असणे इतपित आपल्याला जवळची त्या ठिकाणी असल्यासारखी त्या ठिकाणी दिसू लागली. पुढे आणि अशा पद्धतीने त्या ठिकाणी कुशल अशा प्रकारचा मानव जो आहे तर तो मानव त्या ठिकाणी तयार झाला, कुशाग्र बुद्धीचा मानव त्या ठिकाणी तयार झाला. अबाउट 15 लॅक्स इयर्स ॲगो ह्युमन वॉकिंग विथ इरेक्ट पोस्चर वॉज डेव्हलप. जे सुमारे त्या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असतं की 15 लाख वर्षापूर्वी ताट चालणारा जो काही मानव जो आहे तर त्या मानवाचा असणारा जो काही विकास जो आहे तर तो विकास त्या ठिकाणी झाला. तर त्याचा असणारा जो काही मेंदू जो आहे तर त्या मेंदूचा कशा पद्धतीने विकास जो आहे तर तो विकास त्या ठिकाणी झाला तर ते आपल्याला डायग्रॅममध्ये त्या ठिकाणी त्याचा असणारा जो काही मेंदू जो आहे तर त्या मेंदूचा विकास त्या ठिकाणी दाखवलेला आहे. पुढे इट मे हॅव एक्झिस्टेड इन चायना अँड इंडोनेशिया ऑफ द आशियन कॉन्टिनेंट. म्हणजे अशा प्रकारचं सुमारे 15 लाख वर्षापूर्वी ताट चालणारा जो काही मानव जो आहे तर त्या मानवाचा विकास झाला आणि त्याचा असणारा जो काही आशिया खंडामधले असणारा जे काही चीन आणि इंडोनेशियापर्यंत त्या ह्या जो काही ताट चालणारा जो काही मानव जो आहे तर त्या मानवाचा वावर त्या ठिकाणी होता. इव्होल्युशन ऑफ अपराईट मॅन कंटिन्यू इन द डिरेक्शन ऑफ डेव्हलपिंग इट्स ब्रेन फॉर द पिरियड ऑफ अबाउट 1 लाख इयर्स अँड मीन व्हाईल इट डिस्कवर्ड द फायर. म्हणजे जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताट चालणाऱ्या माणसाचा असणारा जो काही मेंदू जो आहे तर तो मेंदू मोठ्या होण्याच्या दिशेनं त्या ठिकाणी प्रगती जी आहे तर ती प्रगती त्या ठिकाणी झाली. या आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय की डेव्हलपमेंट ऑफ ह्युमन ब्रेन म्हणजे जवळजवळ 1 लाख वर्षापर्यंत ताट चालणाऱ्या माणसाचा मेंदू जो आहे तर तो मेंदू मोठ्या होण्याच्या दिशेनं त्याची प्रगती जी आहे तर ती प्रगती त्या ठिकाणी होत त्या ठिकाणी राहिली. आणि पुढे आपल्याला सांगितलंय आणि त्याला अग्नीचा असणारा जो काही वापर जो आहे तर त्या अग्नीच्या वापराचा शोध जो आहे तर तो शोध त्या ठिकाणी लागला. ब्रेन ऑफ 50,000 इयर ओल्ड मॅन हॅड बीन सफिशियंटली इव्हॉल्व
to the extent that it could be considered as the member of the class wise man, that is Homo sapiens. आणि म्हणून सुमारे 50,000 वर्षापूर्वीच्या मानवाचा मेंदूचा पुरेसा त्या ठिकाणी विकास जो आहे तर तो विकास त्या ठिकाणी झालेला होता. आणि म्हणून अशा प्रकारचा मानव जो आहे तर त्या मानवाला बुद्धिमान मानव किंवा त्यालाच आपण होमो सेपियन या वर्गाचा सदस्य मान्ययुगात त्या ठिकाणी तो झाला. पुढे निएंडरथल मॅन कॅन बी कन्सिडर्ड ॲज द फर्स्ट एक्झाम्पल ऑफ वाईज मॅन. आणि म्हणून निएंडरथल मानव जो आहे तर हा बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी मानता येईल. या ठिकाणी आकृतीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी दाखवलेलं आहे की निएंडरथल मानव त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. द क्रो मॅग्नन मॅन इव्हॉल्ड अबाउट 15,000 years ago. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येत नसते की सुमारे 50,000 वर्षापूर्वी क्रो मॅग्नन मानव जो आहे तर तो मानव त्या ठिकाणी अस्तित्वात आला. अँड आफ्टरवर्ड धिस इव्होल्युशन हॅड बीन फास्टर दॅन द अर्लियर. आणि त्याच्यानंतर मात्र ही जी काही प्रगती जी आहे तर ती प्रगती पूर्वीपेक्षा खूपच झपाट्याने त्या ठिकाणी होत राहिलेली. अबाउट 10,000 years ago वाईज मॅन स्टार्टेड टू प्रॅक्टिस द ॲग्रिकल्चर. जे सुमारे 10,000 वर्षापूर्वी हा जो काही बुद्धिमान असणारा जो काही मानव जो आहे तर तो मानव त्या ठिकाणी शेती त्या ठिकाणी करू लागला. इट स्टार्टेड टू रेअर द कॅटल हर्ड्स अँड एस्टॅब्लिश द सिटी. आणि अशा प्रकारचा बुद्धिमान मानव जो आहे तर तो शेती करू लागला. जनावरांचे असणारे काही कळप जे आहेत तर ते कळप त्या ठिकाणी बाळगू लागला. त्यांनी असणारे जे काही वसाहती ज्या आहेत तर त्या वसाहतीत त्या ठिकाणी वसवल्या. कल्चरल डेव्हलपमेंट टू प्लेस. त्याचबरोबर सांस्कृतिक संस्कृती जी आहे तर त्या संस्कृतीचा सुद्धा त्या ठिकाणी विकास झाला. आर्ट ऑफ रायटिंग वॉज इन्व्हेंटेड अबाउट 5,000 years ago अँड दस द हिस्ट्री हॅड बीन स्टार्ट. म्हणजे सुमारे 5,000 वर्षापूर्वी लिहिण्याची असणारी काही कला जी आहे तर त्या कलेचा त्या ठिकाणी शोध लागला. आणि त्या ठिकाणी इतिहास जो आहे तर त्या इतिहासाची सुरुवात त्या ठिकाणी झाली. पुढे मॉडर्न सायन्स इमर्ज्ड अबाउट 400 years ago अँड इंडस्ट्रीयल सोसायटी वॉज एस्टॅब्लिश अबाउट द 200 years ago. पुन्हा आपल्या लक्षात येतं नसते की सुमारे 400 वर्षापूर्वी आजचा असणारा जो काही आधुनिक शास्त्र जे आहे मॉडर्न सायन्स जे आहे तर त्या मॉडर्न सायन्सचा असणारा जो काही उदय जो आहे तर तो उदय त्या ठिकाणी 400 वर्षापूर्वी आजचं असतं जे काही आधुनिक शास्त्र जे आहे तर त्या आधुनिक शास्त्राचा त्या ठिकाणी उदय त्या ठिकाणी झाला. त्याच्यानंतर आपण म्हणतो की अनेक अशा प्रकारच्या इंडस्ट्रीज त्या ठिकाणी आलेले. परंतु 200 वर्षापूर्वी ही जी काही औद्योगिकरणाची असणारी काही सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी झाली. डेव्हलपिंग मात्र त्या ठिकाणी आत्ता आपल्याला त्या ठिकाणी झाली. आणि याच्यामुळेच पुढे आपल्याला म्हटलेले अँड नाऊ वी हॅव रीच ॲट दिस स्टेज अँड स्टील वी आर सर्चिंग द डिटेल्स ऑफ द रूट्स ऑफ द ह्युमन एन्सेस्ट्री. म्हणजे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्या लक्षात येत नसते की 10,000 वर्षापूर्वी बुद्धिमान मानव जो आहे तर तो शेती त्या ठिकाणी करू लागला. त्याच्यानंतर तो जनावरांचे कळप त्या ठिकाणी पाळू लागला. वसाहती त्यांनी वसवल्या. संस्कृतीचा विकास झाला. असणारी जी काही लेखनकला जी आहे तर त्या लेखनकलेचा विकास त्या ठिकाणी झाला. इतिहास लिहायला त्या ठिकाणी सुरुवात झाली. आजचं असणारं जे काही मॉडर्न अशा प्रकारचं असणारं जे काही सायन्स जे आहे तर त्या सायन्सचा उदय 400 वर्षापूर्वी झाला. इंडस्ट्रीलायझेशन जे आहे तर त्या इंडस्ट्रीलायझेशनचा असणारा जो काही उदय जो आहे तर तो उदय 200 वर्षापूर्वी झाला. आणि अशा पद्धतीने आज आपण त्या ठिकाणी 21व्या शतकापर्यंत इथपर्यंत त्या ठिकाणी आलो. तरीही अजूनही मानववंश जो आहे तर त्या मानववंशाच्या मुळाचा असणारा जो काही तपशील जो आहे तर त्या तपशिलाचा शोध आपण त्या ठिकाणी घेतच आहोत. एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आता याच्यामध्ये दिलेले जे काही प्रश्न जे आहेत उदाहरणार्थ इव्हिडन्सेस ऑफ इव्होल्युशन ते March 2019 त्या ठिकाणी बऱ्याच वेळेला त्या ठिकाणी हा प्रश्न जो आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले. हे असणारे जे काही एक्झरसाईज जे आहेत तर ते एक्झरसाईज तुम्ही त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.